विवेक फाउंडेशन प्रणित रणरागिणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी ताठे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकच्या केवडी वन येथील म्हसोबा महाराज या ठिकाणी असलेल्या गोरगरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले, तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी नाशिक जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेते तसेच नागरिक यांनी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी ताठे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. तसेच रवींद्र ताठे, लक्ष्मी ताठे यांनी आपल्या परिवारासह श्री क्षेत्र कवडीवन म्हसोबा महाराज यांची पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतले. यावेळी संजय बच्चाव, संजय साबळे, आदेश पगारे, सुमित पोराळे, दीपचंद दोंदे, संदीप काकळीज, भिवानंद काळे, बाळासाहेब शिंदे, संजय गालफाडे, सुनील कांबळे, जहीर शेख, आकाश भालेराव, मोहम्मद अली, मुस्ताक कुरेशी, अरुण काळे, सचिन काळे, अंकुश मुकणे, कैलास कुंदे, सनी ताठे, कैलास तेलोरे, विक्की ताठे, राधिका मराठे, शुभांगी गांगुर्डे, योगिता बोराळे, नम्रता ताठे, आशा मोरे, तसेच रणरागिणी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या भगिनी ताठे ताई यांचा वाढदिवस या निमित्ताने आज या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. त्यासाठी ताईंना भेटण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व धर्मीय ताईंचा जो संबंध आहे त्यासाठी ताईसाठी सर्व भेटण्यासाठी या ठिकाणी आज आले. ताईंनी सर्वांना सुटका खाणी से भोजन ठेवलेलं आहे, त्याचा लाभ घेण्यासाठी सर्व पक्षीय, सर्व संघटना आणि माझ्या वैयक्तिक संजय साबळेच्या वतीने ताईंना वाढदिवसा लाख लाख शुभेच्छा. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, मोठा राजवाड्याच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या आमच्या भगिनी खऱ्या अर्थानं आमच्या दलित चळवळीतील रणरागिणी आणि त्या जिथं जातील तिथं, जसं जिथं जाईल तिथं लाथ मारील, तिथं पाणी काढील अशी आमची भगिनी. आमच्याकडं शिंदे गटामध्ये देखील त्या जिल्हा अध्यक्ष होत्या आणि आता त्या वुमन राईटच्या जिल्हा अध्यक्ष आहे. म्हणजे जिथं जाईल तिथं अध्यक्षपद माझ्यासारखं कायम त्यांनी घेतलेलं. अशा या माझ्या भगिनीने आज त्यांचा योगायोगाने वाढदिवस, मागच्या वर्षी आम्ही अतिशय जोरात त्यांचा वाढदिवस जल्लोषात पंचवटीमध्ये साजरा केला. तर यावर्षी त्यांचा मानस होता की देवस्थानाच्या इथं हा वाढदिवस साजरा करावा आणि आपल्यालाही समाजाचं काही देणं लागतं लोकांना, सर्व समाजाचं. कारण लक्ष्मी ताठे म्हटले तरी एक समाजासाठी नाव नाही, अनेक समाजाच्या, सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी, सर्व समाजाचे नगरसेवक असतील, सर्व समाजाचे प्रतिनिधी असतील. या लक्ष्मीताईंवर प्रेम करणारे सगळे लोक आजच्या त्यांना वाढदिवसासाठी निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. लक्ष्मीताईंच्या हातून अजूनही समाजाचे आणि पक्षाचे देखील चांगलं, त्यांच्या हातून योगदान, चांगलं काम व्हावं अशीच आजच्या दिवशी मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथं उपस्थित झालेलो आहे. सातपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचा अध्यक्ष या नात्यानं देखील माझ्या भगिनीला शुभचिंतितो, लाख लाख शुभेच्छा देतो. शिवसेनेचा झोपडपट्टी कामगार सेनेचा जिल्हा अध्यक्ष आणि सातपूर विकास सहकारी सोसायटीचा उपसभापती, त्याचप्रमाणे अनेक शांतता समितीच्या सदस्य यांना, ते सर्व च्या वतीनं मी ताईंना आज लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. दुश्मन भी मुझसे डरे, डर टकराए तो मरे, चीरती हूँ दुश्मन का सीना, मैं वो गोली हूँ, भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ. अशा आहे आमच्या वाघीण बहीण आमची लक्ष्मीताई ताठे यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये त्यांचं भावी आयुष्य राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या भरभराटीत जावं हीच इच्छा मी माझ्या शिंदे कुटुंबाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, आमच्या संपूर्ण इथे उभ्या असलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या वतीनं मी आज त्यांना चिंतितो, माझ्या शब्दांना विराम देतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त केवडी बन येथे आज भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे व वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच पक्षातले व सर्व स्तरातले आज इथे मान्यवर उपस्थित राहून मला इथे शुभेच्छा दिले व माझ्यासाठी, मी कुठल्याही पक्षात असो किंवा नसो,
पण कायमस्वरूपी माझे सर्व बंधू माझ्या सोबत आहे याचा मला फार आनंद होतो. हा पक्ष हा कुठलाही नसला तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे असे उभे राहणारे माझे नेतृत्व व माझे म्हणजे अभिमानाने मला सांगू इच्छिते मी इथे का हे माझे सर्व बंधू आज कुठल्याही पक्षात नसलं तरी माझ्या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्याच्यामुळे सर्व इथे आल्यामुळे सर्वांचे मी इथे मनस्वी आभार मानते. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.